परंतु आमच्या पालकमंत्र्यांना ज्या दिवशी याचा त्रास झाला त्याच दिवशी याला मंजुरी झाली. मला असं वाटतं इतक्या दिवस सर्वसामान्य माणसाला त्रास होता. घाटीत जनरेटर तर कोविडच्या काळात मोठ्या प्रमाणावर घेतलेले होते. लाईट जात असते, त्याच्याकडे सिरियसली कोणी बघत नाही. परंतु सर्वसामान्य माणूस असताना, त्याचं ऑपरेशन चालू असताना लाईट गेल्याची अनेक उदाहरणं संभाजीनगरात घडलेली आहे. आणि नंतर त्या ऑपरेशनचं काय झालं परमेश्वराला ठाऊक. परंतु कित्येक ऑपरेशन लाईटच्या कारणामुळं रद्द झालेली आहेत. प्रचंड त्याच्यामुळं प्रचंड डेट्स मिळत नाही लोकांना. परंतु आमच्या पालकमंत्र्यांना ज्या दिवशी याचा त्रास झाला त्याच दिवशी याला मंजुरी झाली. मला असं वाटतं इतक्या दिवस सर्वसामान्य माणसाला त्रास होता, त्यास हे प्रशासन हललं नाही. मग खऱ्या अर्थाने ते सर्वसामान्य माणसावर तो अन्यायचा आहे. ठीक आहे, आता मंत्र्यांना मला असं वाटतं सगळ्या हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीनं मंत्र्यांना घेऊन जावं आणि अशा पद्धतीनं व्यथा जाव्या आणि मग मला वाटतं ते प्रश्न सुटतील. असं करावं का?